नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय भाताचा एक नवीन प्रकार, याला कुस्का प्लेन बिर्याणी असं म्हणतात. अतिशय टेस्टी, कुठल्याही ग्रेव्हीसोबत तुम्ही हा भात ट्राय करू शकता. तेच ते व्हेज पुलाव किंवा तोच तो भात किंवा तीच ती खिचडी बिर्याणी जर खाऊन बोर झाला असाल, तर या पद्धतीचा नवीन स्टाईलचा अगदी मोकळा सक हा कुस्का राईस ट्राय करा. अतिशय टेस्टी लागतो आणि खरंच अप्रतिम चवीचा हा कुस्का राईस बनवायला तितकाच सोपासुद्धा आहे. यासाठी मी काय साहित्य वापरलं आहे यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. एका पॅनमध्ये आपण साधारणतः मोठ्या चमचाने एक मोठा चमचा साजूक तूप घेतलं आहे. तुपाऐवजी तेलही वापरू शकता. आता इथे काही खडे मसाले वापरायचे आहेत, जसं की तमालपत्र, दोन दालचिनी, एक 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी आणि एक छोटा चमचा शाही जिरं, याचबरोबर एक चक्रफूल. साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेक करा. आता खडे मसाले साजूक तुपामध्ये व्यवस्थित भाजून झाले की यामध्ये 2 लाल हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत. अर्थातच दोन्ही मिरच्या वापरल्या आहेत. कुठल्या दोन्ही जर तुमच्याकडे दोन्ही अवेलेबल नसतील तर अशा वेळी तुम्ही दोन्हीपैकी एक कुठलीही वापरू शकता. अन्यथा या दोन्ही नसतील तर थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. आता इथे आपण एक छोट्या चमच्याने लसूण आल्याची पेस्ट वापरली आहे आणि एक मीडियम साईजचा किंवा मध्यम आकाराचा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा छान आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. आता कुस्का राईस हा अतिशय फ्लेवरफुल असतो, कारण यामध्ये खडे मसाले वापरलेत, साजूक तूप वापरलेलं आहे आणि अर्थातच बासमती तांदळाचा वापर करतो आहे, म्हणजे फ्लेवरफुल राईस बनणार आहे. आणि हा राईस तुम्ही कुठल्याही ग्रेव्हीसोबत, सालनसोबत खाऊ शकता. आता इथे आपण कांदा छान परतून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता कांदा थोडासा लालसर झाला पाहिजे. मग यामध्ये आपण साधारणतः एक टोमॅटो वापरणार आहोत. टोमॅटो थोडासा मोठा चिरून घेतला आहे, भातामध्ये खाण्यासाठी छान लागतो. आता तुम्हाला असा आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार याचे पीसेस करू शकता. आता टोमॅटो लवकर नरम पडावा यासाठी आपल्याला यामध्ये चवीनुसार लागेल तसं मीठ वापरायचं आहे. मी इथे हिमालया पिंक सॉल्ट वापरले, कुठलंही तुम्ही वापरू शकता. आता मीठ टाकल्यामुळं टोमॅटो लवकर नरम पडतो आणि फोडणीही लवकर तयार होते. आता साधारणतः 1 ते 2 मिनटं आपण मीडियम टू हाय फ्लेमवर ही फोडणी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक छोटा चमचा बिर्याणी मसाला वापरायचा आहे. आता कुस्का राईसमध्ये बरेच जण बिर्याणी मसाला न वापरता गरम मसालासुद्धा वापरतात, पण हा कुस्का राईस प्लेन बिर्याणी राईस आहे, त्यामुळे बिर्याणी मसाला वापरला की छान चव येते. त्यानंतर इथे आता आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे. साधारणतः 2 पेले मी बासमती तांदूळ 15 ते 20 मिनटासाठी ऑलरेडी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, तर त्याच पेल्याचा वापर करून आपण इथे पाणी वापरतो आहे. साधारणतः 3 वाटी पाणी आपण वापरलेलं आहे, म्हणजे तांदळाच्या तिप्पट वापरायचं आहे. जर तुम्ही इथे आपण 4 वाटी जर पाणी वापरला तर जो काही राईस आहे तो खूप जास्त स्मॅशिंग होतो किंवा खूप जास्त नरम होतो आणि तांदळाचे तुकडे पडतात किंवा भात हा त्याचा गिजगा होऊ शकतो. म्हणून ओपनली शिजवत असताना 3 पट पाणी वापरावं. आणि अगदीच जर तुम्हाला हे कुकरमध्ये बनवायचं असेल तर केवळ 2 वाटी पाणी वापरा. साधारणतः 2 पेल्यासाठी आपण जो काही तांदूळ घेतला होता त्यासाठी 3 पेले पाणी वापरलेलं आहे. आणि झाकण ठेवून छान इथे पाण्याला उकळी आली किंवा या पद्धतीने उकळी फुटली की मग यामध्ये भिजवलेला तांदूळ ॲड करायचा. आता बासमती तांदूळ कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता किंवा सेला राईस मिळतो तोही तुम्ही वापरला तरी चालेल, पण बासमती तांदूळ वापरावा जेणेकरून राईस जास्त फ्लेवरफुल आणि अगदी मोकळासक तयार होतो. आता तांदूळ टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हा राईस मीडियम टू हाय फ्लेमवर शिजवायचं आहे. असं केल्यामुळं होतं काय, एकतर भात लवकर शिजतो आणि भाताची प्रत्येक शीत ही लांब शिजली जाते किंवा बासमती तांदूळ हा शिजून अगदी लांब होतो किंवा तो व्यवस्थित फुलला जातो म्हणता येईल. अशा प्रकारे आपण मीडियम टू हाय फ्लेमवर भातातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजवून घेतलं आहे. आणि एकदा काय पाणी आटलं की मग यावर लीड जे आहे ते घट्ट लावायचं आहे आणि गॅस अगदी मंद आचेवर ठेवून आपल्याला हा राईस साधारणतः 5 ते 10 मिनटासाठी दमवर ठेवायचा आहे. 5 ते 10 मिनटं दमवर हा भात शिजल्यानंतर किंवा
अगदी वाफेवर शिजवून घेतल्यानंतर तुम्ही हा भात एक 5 मिनटानंतर गॅस बंद करून तुम्ही चेक करू शकता. अगदी मोकळासक राईस तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता भाताची कुठेही शीत एकमेकाला चिकटलेली नाही आहे. अगदी मोकळीसक शीत तयार झालेली आहे आणि अगदी फ्लेवरफुल हा आपला कुस्का प्लेन बिर्याणी राईस तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.